नमस्कार अभ्यासक विद्यार्थ्यांनो तुमचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीतील इतिहास या विषयातील लेसन नंबर दोन इतिहासाची साधने हा घटक अभ्यासणार आहोत इतिहासाची साधने म्हणजे काय तर इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात मग काही घटक भौतिक साधने आहेत काही लिखित आहेत म्हणजे लिहून ठेवलेले पत्र वगैरे जे आहेत ते मौखिक ओवी गीते भारुडे हे जे आहेत ते मौखिकमध्ये येतात नंतर प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आहेत नाणी लेख वगैरे ते आणि इतिहास लिहिण्याबाबत घ्यायची काळजी का। इतिहास लिहिण्यासाठी आपण काय काय काळजी घेऊ शकतो ते या सर्वांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे बघा आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आज देखील अस्तित्वात आहेत त्यांनी करून ठेवलेले विविध लेख आपल्याला ले सापडले आहेत या साधनांच्या मदतीनेच आपल्याला इतिहास कळू शकतो म्हणजे समजतो याशिवाय वेगवेगळ्या वेग चालीरीती रूढी परंपरा लोककला लोकसाहित्य ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो या सर्वांनाच इतिहासाची साधने म्हणतात इतिहासाची साधने मुख्यतः तीन प्रकारची आहेत एक भौतिक साधने दोन लिखित साधने आणि तीन आहेत ती मौखिक साधने असे तीन प्रकार पडतात मग त्या प्रथम आपण बघूया भौतिक साधने दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपण पाहतो आणि आज आपल्याला माहितीची अतिशय महत्त्वाची गरज पुरवू शकतात पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्याचे आकार रंग नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो दागदागिने आणि इतर वस्तूंवरून देखील मानवी समाजाच्या परस्परांसंबंधीची माहिती मिळते धान्य फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची आपल्याला माहिती मिळते वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडलेले आहेत त्यावरून आपल्याला घरांचे विशेष प्रकारची माहिती मिळते नाणी आणि मुद्राही सापडतात या सर्वांच्या साहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती मिळता येते किंवा घेता येते या सर्व वस्तू आणि वास्तू त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात मुलांनो काही घटक माहीत आहेत का तुम्हाला धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत त्यांना कीड लागते त्यांचा भुंगा होतो प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जात असे कण वर्षानुवर्ष टिकून राहतात ते देखील सापडतात त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता, ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे देखील आपल्याला ओळखता येते लिखित साधने अश्मयुगातील माणसाने आपल्या जीवनात अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली माणूस सुरुवातीला प्रतिके चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावे लागत सुरुवातीच्या काळात खापरे कच्च्या विटा झाडांच्या साली भुर्जपत्रे यांसारख्या साहित्यांचाच लिहिण्यासाठी उपयोग केला जाई अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अनकुचीदार साधनाने कोरलेला असे अनुभव व ज्ञान दस जसजसे वाढत गेले तस तसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली सभोवताली घडलेल्या घटना दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली अनेक राजांनी आपल्या आज्ञा निवाडे दानपत्रे दगडांवर किंवा तांब्यांच्या पत्रांवर करून ठेवलेली आहेत कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ नाटके काव्ये प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले या साहित्यातून त्या त्या, त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने म्हणतात बघा वृक्षापासून भुर भुर्जपत्र बनवले जातात शिलालेखा आहेत भौतिक साधनांमध्ये ताम्रपट आहेत लिहून ठेवलेले नंतर भौतिक साधनांमध्ये आपल्याला खापराचा तुकडा दागदागिने भांडी यांचा देखील अभ्यास करता येतो मौखिक साधने ओव्या लोकगीते लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते त्याचा करता हा अज्ञात असतो ते पिढ्यान पिढ्या जतन केले जाते अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात ओव्या लोकगीते लोककला यांसारखे साहित्याचे प्रकार त्यांचा त्यात समावेश होत असतो अशा प्रकारच्या साधनांनाच इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात मुलांना बघा काही ओव्या दिलेल्या आहेत ओवी पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया आषाढ वारीला पुंडलिक आला न्याया आता पुढचे एक लोकगीत दिलेले आहे महानगरी उजनी लई पुण्यवानदानी तेथे नांदत होता राजा सुखी होती प्रजा तिन्ही लोकी गाजा वाजा असा उज्जैनीच्या इक्राम राजा म्हणजेच ही जी उज्जैनी राज्य आहे त्यामधील विक्रमादित्य राजाचे लोकगीत अशा प्रकारे लिहून ठेवलेलं आहे म्हणजे असे अनेक बरेच प्रकार आहेत लोकगीतामध्ये बघा आपल्याला हा चार्ट विशेषतः समजून घ्यायचा आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची लि किंवा इतिहास लेखनाची साधने आहेत भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने भौतिकमध्ये काय काय येतं वस्तू येतात अगोदर गुहाचित्रे मातीची भांडी